नमस्कार, आज मी सगळ्यांची फेवरेट पास्ताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लहान मुलांचं तर एकदम आवडीचा हा पदार्थ आहे. बनवायला एकदम सोपं आणि लवकर होणारा हा पदार्थ आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुमच्या जवळपासच्या डीमार्टमधून किंवा कोणत्याही दुकानातून तुम्हाला हे कच्चे पास्ता मिळू शकतात. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, या पास्ताला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. 2 ग्लास पाणी आपल्याला गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि आपल्याला 1.5 कप आपले कच्चे पास्ता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. ह्यामध्ये 2 प्लेट पास्ता होऊ शकतो. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिट मध्यम आचेवरती उकळून घ्यायचं आहे. एकदा त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून द्या आणि 10 ते 15 मिनटं त्याला शिजू द्यायचे आहे. 10 ते 15 मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता जर ते मऊ झाले का नाही, असं कट करून बघायचं. जर ते व्यवस्थितपणे कट होत असेल तर ते झालेलं आहे. जर ते अजूनही कडक असेल तर तुम्ही अजून 5 मिनिट त्याला उकळून घेऊ शकता. त्यानंतर आता मी इथे एक चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये हे गाळून घेतलेलं आहे. म्हणजे सुट्टं सुट्टं असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही पाणी राहायला नको. बघू शकता किती छान मऊ झालेला आहे. आता आपण पास्ताची फोडणी तयार करून घेऊया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, थोडंसं बटर घातलेलं आहे. मी इथे गार्लिक बटर वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर गार्लिक बटर नसेल तर तुम्ही साधं बटर देखील वापरू शकता. त्यामध्ये हवं असेल तर लसूण तुम्ही छोटं छोटं कट करून घालू शकता. त्यानंतर मी इथे घातलेलं आहे छोटे छोटे कट करून शिमला मिरची घातलेलं आहे. त्याला व्यवस्थितपणे परतून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील ह्यामध्ये घालू शकता, जसं की गाजर वगैरे. भाज्या व्यवस्थित परतून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 कप गरम दूध घालायचं आहे. त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पास्ता उकळून घेतलं होतो ना ते घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. आता आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये पास्ता मसाला. इथे तुम्ही रेड किंवा व्हाईट पास्ता मसाला 5-5 रुपयाला भेटतो दुकानात, ते घेऊ शकता. कोणतंही घालू शकता. मी इथे रेड पास्ता मसाला घातलेला आहे. मी या रेसिपीमध्ये मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, कारण मी हे माझ्या भाच्यांसाठी बनवत होते. सो मी मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. लहान मुलांसाठी मैदा वापरूच नका. पास्ता मसाला व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला एकदम लास्टला सगळ्यांच्या आवडीचा आपल्याला ह्याच्यामध्ये चीज घालायचा आहे. मी इथे 1/2 क्यूब चीज किसून घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ ह्याला शिजू द्यायचा आहे. बघू शकता किती छान दिसतंय पास्ता. चीज घातल्यानंतर जास्त वेळ शिजवू नका आणि त्यानंतर ना बंद करून टाका. बघू शकता किती छान दिसतंय आता हे. आणि हे गरम गरमच खायला द्या लेकरांना. फक्त मुलांनाच आवडेल असं नाही आहे, मोठे देखील खाऊ शकतात, त्यांना देखील आवडेल हे. फक्त तुम्ही एकदा बनवून बघा. मला खात्री आहे की सगळ्यांनाच नक्की आवडेल. मुलांना तर खूप म्हणजे खूपच आवडेल. मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा रीतीने पास्त्यामध्ये घालून त्यांना खाऊ घालू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.